सबस्क्राइब या बटनावर क्लिक करून मोफत वर्गणीदार होऊ शकता. घंटा या चिन्हावर क्लिक करून वेळोवेळी नवीन आलेले व्हिडिओ पाहू शकता. धन्यवाद.
ولكن يجب ان يكون هناك
सगळे कोण आहे ब्रह्मा. पण आपण आता ब्रह्म मानित का हे हे त्याबद्दल परत येऊ नका. पंगल बसलो यार. हे पण ब्रह्म असं करतय का त्याचं उत्तर आहे का बघा आता केलं आहे त्याचं उत्तर आहे का आता बारीक आता खरं लागलं तुम्हाला ब्रह्म आहे. तुम्ही मी सगळे कोण आहे ब्रह्म आहे. मर्यादी आहे का जमीन एक पाणी एक फुटबॉल एक मोटर एक वा फेटी जमीन एक पाणी एक फुटबॉल एक मोटर एक वा फेटी पाणी विचलं गेलं तिकडे झालं काढायला गेलं कोण झालं उसाला गेलं कोण झालं पाण्याचा काय दोष. सावध राहा सावध राहा याच्यात पाण्याचा काय दोष आहे का नाही. कुंभार एक हवा एक आग्नी एक एक मरत हाडीला झालं एक काय झालं गेलं एक भातऱ्याला भिडलं गेलं कुंभाराचा काय दोष. आयता पटकन एका खाडीतली दगडे एका खाडीतली दगडे एकावर लिहिलंय नारळ येथे फोडा एकावर लिहिलंय नारळ येथे फोडा एकावर लिहिलंय चपला येथे काढा आणि एकावर लिहिलंय मूर्तीला स्पर्श करायचा नाही. तिन्ही दगडचे ज्याच्यावर तुम्ही चप्पल काढता तोही दगडचे ज्यावर तुम्ही नारळ फोडता तोही दगडचे आणि ज्याला तुम्ही देव मानता तोही दगडचे. आता सावध राहा दगड येतच आहेत प्रारब्ध तीन आहेत उत्तम मध्यम कनिष्ठ उत्तम मध्यम कनिष्ठ खान येतच आहे प्रारब्ध तीन आहेत उत्तम मध्यम कनिष्ठ मग जन्माला आलेले सगळी माणसं येतच आहे पण तिची प्रारब्ध तीन आहे उत्तम मध्यम कनिष्ठ. ज्यांचं प्रारब्ध उत्तम ते मारतरी ज्यांचं प्रारब्ध मध्यम ते फक्त धावायला तकली आणि ज्यांचं प्रारब्ध कनिष्ठ नसते आलं तर बरं झालं असत. आयुष्य हे ज्याचं त्याचं काय बस फिट बसल्या आता हे ज्याचं त्याचं काय बस फिट बसल्या आता म्हणजे ब्रह्म धावून येतं का उत्तरच आलं त्याच्यात हे ज्याचं त्याचं काय प्रारब्ध. आता पुन्हा तीन शब्द आहे का काही सत्वगुणी आहे काही रजगुणी आहे आणि काही तमगुणी आहे ना ती रजगुण तमगुण सत्वगुण परमार्थ सत्वगुण संसार रजगुण आणि नुसतं जगणं तमगुण. आता ऐका काही प्राणी शाकाहारी आहे काही प्राणी मांसाहारी आहे पण काही प्राणी सर्वाहारी आहे काही येऊ द्या दुपारी सत्तेच्या पंक्तीला जेवला संध्याकाळी दुसरीकडे खवला तो पंत हरी सर्व हरी त्याच नाव आहे कावळा. कावळा भाकरही खातो पिठलंही खातो अनमर्याद जनावरही कावळाच खातो कारण कावळा शाकाहारी नाही कावळा मांसाहारी नाही. कावळा कसं आहे कावळा कावळा कसं आहे कावळा 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 कसं आहे कावळा कावळा कसं आहे सर्व हरी काही येऊ म्हणलंच. आता ऐका आता करंट लागलाय तुम्हाला माझं मला उत्तर सांगायचंय हे त्याचं त्याचं काय बस प्रारब्ध आहे पण काहींच उत्तम आहे काहींच मध्यम आहे काहींच काहींना पैसा बसता येईल काहींना पाहायला मिळाल काही दुसऱ्याचं पाहून मिळेल ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. पेपर एक एक प्रश्नपत्रिका एक एक पेपर एक लिहायचं दोन तासात मारायचे सात एकाला चाळीस साठ पैकी एकाला साठ पैकी पंतर पन्नास आहे एकाला पाच आहे हे ज्याचं त्याचं प्रारंभ झालं ना फायनल. आता काही मुलींनी बापाच्या घरी इतक्या मजा आणल्या का जेवलेलं ताट व्हायचं नाही असं लुटून द्यायचं लुटून हा तिला आसन लावला मिळाला दुसऱ्याचे भांडे घातलंय की. आणि काही मुलींनी बापाच्या घरी इतके कष्ट केले गरिबी काढली की शाळेत मूर्ती साली मुली सर जाणार आहे त्या मुलीनं सरला सांगितलं सर मला यायचं नाही सगळे सांगितलं काय तिला माहित होतं मी सहलीला जाऊ शकते माझ्या आई मला शंभर रुपये देईल पण त्या शंभर रुपयासाठी माझ्या आईला कुणाच्या तरी शेतात बांधावर जावं लागेल मला सहलीला जायचं नाही. अख्ख्या वर्गातल्या मुली गेल्या तर ती मुलगी सहलीला गेली नाही जिला सहलीला जायला शंभर नव्हते
تصل باسل. إذا
بس فيك مسلم هذا يقول لك بدوي زعمنا وكي بارك الله فيك زيتم جا برامتا نسي تيتم على تراو ساي تنبوتا شتا ساي جي مسلم جا برامتا نسي تيتم على انا نعمتني تدي ديواتي بشا ديواتي بشا تنجا برامتا ينجا برامتا بوزو ناي بوزو بشي
येतास बरायचं निर्माण देवाने वाईट काय केलं आता पुढचं वाक्य पहिलं भांडण झालं कर्म सांगणं गेलं कोणाला बदला होता काही महिलांना नवऱ्याने घेतली अतिशय कठीण होती सुंदर मुलगी जर मला आली एक मुलगा चांगला जन्माला आला त्या घराची दिशा बदलली कर्म चांगलं झालं घर सुखी झालं घर सुखी झालं आणि सुखी व्हायचं असेल तर एक वाक्य ध्यानात ठेवा एक वाक्य ध्यानात ठेवा ज्याला लक्ष्मी टिकवायची असेल बरी काय का ज्याला लक्ष्मी टिकवायची असेल ती नीतीच्या दरीत ठेवा धर्माचं कुळूप लावा आणि आचरणाची चावी बसवा लक्ष्मी स्थिरच राहील ती कोणत्या दरीत ठेवा नीतीच्या आणि आज भ्रष्ट काय झाली 10 वर्षापूर्वी आई बाजारात गेली तर 40 शेजारच्या घरीच होतो आता ठेवून बघा जेवा छोटा खर पण जाऊ द्या कोणाचं नाही तुमच्या सुनाकच स्वतःला तरी ती ती हल्ली संपायची काय संपली नीती काय संपली नीती आणि आज 90% माणसं दुःखी कशामुळे झाली नीती संपली आता उलट सांगायचंय मला तुम्हाला बाहेर काय का नीती संपली का धर्म बुडा कारण धर्म कशावर आलो तुले नीतीवर आता महिला म्हणजे उत्तर द्या ए बारीक आहे का पहिली संपली नीती नीतीमुळं धर्म गेला आणि धर्म गेला तर आचरण ढासळलं आणि आचरण ढासळलं तर वाटलं झालं हे सगळं कशावर आलं नीतीवर आता महिला म्हणतात घरी गेलं ना जेवण जेवण करून तुमचं कपाट पुसका कपाट नुसते साडे अख्या रात चोर आदावला 20 रुपये नाही निघाले चोरला त्या कपाटात उलटी चोर 5 वर्ष पिऊन झोपला मला फुकाची गेली राहत आता तुमच्या घरात कपाट भर मोठ आहे आपलं साडे उद्या जर तुमचं बरं वाईट झालं म्हणत आहे आणि ते जर पावसाळ्यात झालं आणि सरपणाचा जर अडचण आली एवढ्या साड्यांवर तुमचा कार्यक्रम होईल उलट्या उरलेल्या साड्यांवर तुमचा 13व्याचा स्वयंपाक होईल नवा बोलायचं नाही एवढ्या तुमच्याकडे काय साड्या आता मला उत्तर द्या मी तुमच्या बोला सारखे सरस्वतीच्या दिवशी प्रतिपद आहे फक्त मला एक सांगा तुम्ही एका गरीबाच्या मुलीच्या लग्नात गेला त्या बाईने मी त्याने साडी घेतली तुम्हाला द्यायला पण तिला द्यायचं ध्यान राहिलं नाही आता तुमच्या पायावरच मी तुमच्या मुलासारखं आहे सांगा मला तुम्ही आता कीर्तनात बसले तुम्ही त्या लग्नावर समाधानी आहात का विचारलं तिला लग्न कसं काय लागणार लग्न साधा बोला घेणार नाही मला बोला माहित आता जगात कपाट भर साड्या आहे तरी तरी मात्र एक साडी घ्यावा येतात ना तुम्ही कपाट भर साड्यांवर समाधानी नाही आणि जिथं समाधान नाही तिथं सुख कधी येऊ शकत कारण सुखाची दुसरी बाजू काय समाधान आपल्याला दोन बाजू शिकायचे सुखाची दुसरी बाजू काय समाधान आणि नीतीची दुसरी बाजू आचरण आणि दोन्हीची बाजू धर्म ओवी तिसऱ्या देतली अगा स्वधर्म जरी लोपला सर्व सुखाचा थारा मोडला आणि दीपा सगळे हरपला प्रकाश बाकी काय ढासळली बस काय ढासळ नीती आता थोडं मागे यायचं आपल्याला नीती ढासळण्याचं एकमेव कारण आपल्याला जे ज्ञान आहे एक तर ज्ञान नाही पण त्याच्यात काय माणसं आपण मान आपल्या बापांना नाही समजत आपल्या बापांना नाही समजतो आपण मान सासरवाडीचा आधार होता पाहुणा 4 पेपर म्हणतो याच्या बापाला जर झरलं नसत पण हे तो नाही बोलत त्याचं मी बोलतोय आणि सगळ्या लोकांना घातक कोण ठरलाय मी आज 99% माणसांना पाणी संपवलंय बस आणि मी कधी वाटतो ज्ञान कमी झालं तर मी वर आलाच मी वर आला ज्ञान कमी झालं एक सूत्र सांगतो लिहून घ्या सूत्र मरेपर्यंत पाठ करून ठेवा मीचा हृदय
ज्ञानाचा नाश, मीचा हृदय ज्ञानाचा नाश, ज्ञानाचा नाश अहंकाराची निर्मिती, अहंकाराची निर्मिती विकाराची संगती, विकाराची संगती आयुष्याची बर्बादी। पडली गेली मी, पडली गेली मी, आता उलट फिरायचं बघ सुंदर लाईटीच्या पण भरसं होतं तिचं ब्रह्मा जी खास कीर्तन ऐकायचं मी उठल्या होते विक्षेप आता चांगला तरण लागला तुम्हाला मागे तुम्ही म्हणाल माग म्हणजे पुढे आम्हाला नेताच कवा तुम्हाला बघणार विक्षेप जीवन कळलं याचं नाव ज्ञान। ज्ञान म्हणजे सुपर आपलं पूर्ण बॅट घेऊन बाहेर गेलंय
एक 15-20 मिनिटात आवाजच नाही आला आणि बॅट घेऊन जर दिसलं नाही तर आपण खिडकीचा पडदा करून पहिला करून बाजूला पाहतो. ग्राउंड मध्ये दिसला जर नाही तर आपण चुलीवरच्या गॅसवरच्या चपातीकडे लक्ष देत नाही. पहिले त्याला दोन ते राबवले देतो मग खरंच सकाळ पहिला म्हणलं एक अर्धा तास तुमचा मुलगा तुमच्यापासून बाजूला गेला तर तुम्ही अख्या कॉलनीतल्या लोकांना चौकशी केली कुठे आहे. अरे ज्या आईनं 20 वर्ष मुलगा सांभाळला ज्या आईनं 8 वर्ष स्तनातलं दूध पाळलंय जिने 9 महिने कुशीत ठेवला त्या आईपासून मुलगा कायमचा दूर गेल्याच तिला काहीच वाटत नसेल काहीच वाटत नसेल. ए विचार करा खरं विचार एक मिनिट डोक्याला ताण द्या. तुमचा मुलगा शाळेतून उशिरा आला तर तुम्ही शाळेत जाताना पाहिलं जाताना ए शाळेत पाहिलं जाता का आला नाही मग मला सांगा जे आईनं दुसऱ्याच्या घरचे भांडे घासले जे आईनं कधी डोक्याला तेल लावलं नाही जे आईनं कधी पायाला चप्पल घातली नाही पण स्वतःच्या काळातला मुलून मुलगा शिकवला तो शिकलेला मुलगा जर आईला मुद्दा सुरुवात घ्यायला नाही महाराज ए आणि तू शिकलेला मुलगा जर आईला वृद्धाश्रमात पाठवत असेल तर तुम्ही तुझ्या मनाला एक मिनिट विचार करा की आईचं अंतकरण काय होत असेल. आई आईच्या अंतकरणात बदल एक निवांत डोकं खाजवा आणि तुमच्या मुलासारखा नाही माझं एवढंच वाक्य घेऊन जा कीर्तनातून की आपण आपल्या बसलेली माणसं विचार करा पण पुरुष मंडळी विचार करा. 15 रुपये परीक्षा फी भरायची राहिली म्हणून पोरा शाळेतून घ्या बरोबर शाळेतून घेणे आला तर आपण त्याला पैसे देतो. आज ज्या बापानं आयुष्यात कपड्याला चांगली इस्त्री मारली नाही ज्या बापानं दाढीला साबण नव्हता त्यानं पायाला साबण नव्हता त्यानं पाणी लावून दाढी केली आणि ज्याला पुस्तके जर मुलगा केला त्या बापाला मुलगा जर डोळ्यानेच पाहायला मिळत नसेल तर आयुष्यात त्याने काय पाप केलं. निवांत डोकं खाजवा पैशाने सगळे गोष्टी मिळतात असं म्हणायचं तुम्हाला एक वाक्य सांगू ज्याच्या आईच्या गालावर हसू आणि बापाच्या चेहऱ्यावर समाधान तो जगाचा सगळ्या श्रीमंत माणूस. महिलांसाठी वाक्य सांगतो मुलींनी काय का तुमच्या आई वडील विभक्त झाले ना विभक्त त्यावेळेस आईला काय नव्हतं आलं एक छोटस घर आलं थोडे बाळ भांडे आले ते आईने काय केलं माहिती पूर्ण निघाय का ते आईने काय केलं माहिती का पायाने घाल केला घर बांधलं दोघांचा संसार सुखी झाला. लेख स्त्री होती लेख पुरुष होती पण मन एकच होती. तुमचा जन्म झाला ना पूर्ण तुमचा जन्म तुमच्या बापाला ईश्वरा सारख्या बापाला स्वर्ग दोनच मोठं राहिला त्याला सगळा आनंद कशाचा झाला मुलगी झाल्याचा एवढा आनंद झाला पूर्ण त्याने संसार उभा केला वीर फोडली पायपाने केली जमीन केली सगळं केलं ते सगळं केलं पण मुलीनं तुम्हाला जेव्हा तुम्ही बारावीला गेला तेव्हा तो बायकोला काय म्हणाल आता फ्लॅट घेणं कॅन्सल करायचं आहे कारण आता दिदी बारावीला गेली तयारी कशी झाली साडे 12 वाजता मुलीनं तुमचं लग्न झालं लग्नाला आले मी सगळी माणसं जेवली तुमचा बाप तुमच्या लग्नात जेवला नाही संध्याकाळी झोपायला गेलं ना लहान पोरग लग्नार नाही असं उशीमध्ये गुंत गुंतून तो राहणार पण पूर्ण उशीचा कवर ओला झाला इतक्या तो रडला पुढे सांगा तो गर्ज झालं म्हणून रडलाच नाही पैसे गेले म्हणून रडला नाही मी 20 वर्ष सांभाळलेली मुलगी माझी एका तासात गेली म्हणून कसा रडला दुर्दैव सांगू पूर्ण दुर्दैव सांगू तुमचा रडलेला बाप कोणी पाहिलाच पाहिलाच नाही त्याला सकाळी पर्यंत लोकांनी विचारलं लग्नाला फार खर्च केला तो काय म्हणून म्हणला पैसे लावले माझी मुलगी सुखी आहे ही माझी श्रीमंती. अरे 100 माणसं तुम्हाला पाहायला आली आणि जेवढ्या म्हणजे मुलगी पसंत नाही एवढा अपमान त्याने एकट्यानं सहन केला आणि म्हणून पाहिलाला समजतो कधीही मुलीला पाहायला पाहुणे आले खायला होईपर्यंत स्वयंपाक घालायचा नाही चावडाली बसून ठेवायचा डबल डबल आणि जेवून जर ते म्हणजे मुलगी पसंत नाही तुम्ही किती जाणे 8 जण 450 रुपये ताकाने पैसे दे माणूस की मनस किती होतो पैसे दे या पैशाची ती कुत्र्याला पाहुचाली
Yeah.
ठाम नाव गणेश तुझं दोन गणेश तुझं मोनिका का मोनिका मोनिका तुझं ठाम नाव ताज राज तुझं हां संतनु ऐका बारीका पटकन झालं संत दुसरा तुम्हाला पुढे सांगायला यामुळे तर शेतून आहे पण ते बोला ठेवलेले कोणी नाही ठेवलेले मग याचं नाव खरे का खोटे मग याच्या नाव ती स्टील खरी का खोटी तुम्ही खोट्यासाठी म्हणता का खरे साठी एक वाक्य सांगतो पाण्यात म्हणून महिला पुरुषांना सगळ्यांना हे 2017 आपल्या नगरसेवकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात हिंदूच्या चिकित्सा एक वाक्य पाहायला पण सांगतो प्रारंभ बदलते नाही पण धर्म चांगलं करा दुसरं वाक्य महिला पुरुषांना सांगतो आयुष्य तुम्हाला किती लागला एक दोन मिनिट हसत जा तुम्ही लागल्याच्या भरात वाईट मिळते बघा कर्म दोन मिनिट असं आहे तर त्याचं फळ फार वाईट आहे रागाला आकळा होईल आकळा घ्या आणि आज आयुष्य किती लोक संपले का समोर आकळा होऊ द्या ना रागाचं भाडं तर तुमच्या होत्या ना ते होत नाही होऊ द्या थोडा टी व्ही लावा तुम्हाला टाका तुला भूकू द्या थोडं भूकू द्या तू काही आपली सरळ नाही भूकू द्या मी म्हणतो दुपारी तर गप्पा सरळ नाही याला लगेच उचलून आपण राग आकार आणि एक वाक्य सांगतो बाहेर पण सांगतो तुम्ही आम्हाला देवळ वाक्य जर ऐकलं ना तुम्ही जर राग आकारला तुम्ही देव झाले राग आकार आकार आज माझं सगळी कसं राग आकार शाळा सुरू केल्या शिक्षकाला आपल्या आता हातावर कळणी नव्हते सोडल्या भाऊ साहेब आपल्या घेला तरुण टाकतो भीक मागायची तरुणांची आवड शिक्षकांना बा भीमकडी पकडू दे सर परत करणार नाही वाचा तू सरळ मला भेट भेट करू आयुष्यभर म्हशी बाजवायची राग आता वळ्या सांगतो तुम्हाला दुसऱ्या द्यायच्या जेळेली मुली ती आगेली झाली ती दोरेली बांधली ती चिखलेली रोवी ती पाशकेली गोवी ती हे ज्ञान मी ते थांबा थोडा मालिकेत राहून गेल्या माणसाला 6 महिने आटकडे भीती येत नाही एकटा हसत वगैरे त्यांना हसत जायचं दवाखान्यात जायचं नाही हसत जायचं पहिल्यांदा भाषी घेऊ नये रॉकेट वस्तू घेऊ नये विहिरी तुम्ही टाकू नये यामध्ये तर मी नाही तुम्हाला 50% आरक्षण आहे तुम्ही केव्हाही म्हणू शकता स्वतंत्र फक्त एक वाक्य नाही आहे का तुम्ही जर भाषी घ्या वकील घ्या काही घ्या तर तुमच्या बापाचे घेऊन जाऊन घ्या साहित्य वापरलं तरी करून घ्या वकील मी बाकी समजा मिळेल हे पाया राहतो तुमच्या कुणासारखं सगळं मिळेल तुम्हाला हे परत कधी मिळणार नाही याला जपा थोडी उपशिरायची वेळ आली ना येऊ द्या थोडी फाटी डोळे झाल्याची वेळ आली ना येऊ द्या पण हे पुन्हा मिळणार नाही नोरी जी परत होतं मॅनवरी माझी आपली वाढ जगाच्या बाजूला तुम्ही सगळं निर्वाह पण काय सगळं मिळाल नोरी परत होतं मॅनवरी माझी आपली वाढ जगाच्या बाजूला तुम्ही आज इंद्रिय जमू शकत नाही आली जमू शकत नाही बावल्याला जपा लोक येतच प्रेम निष्ठीही नाही जिंदगी अरे पिस्तुल्या हे जायचं अशी जबाबदारीच केली मला पुढे होते दरवाजे लावून पाहिजे दरवाजे मला गोष्ट नाही सांगायची पहिले मला कार्यक्रम करतो एक म्हणतात राग आकळा पण याचा दुसरा कारा याचं नाव शत्रू नाही याचं नाव ब्रह्म आहे पण ब्रह्म विसरलं म्हणून एक जीवा तू शिव होण्यासाठी आला याचं नाव काय किती काय तीन आणि काय झालं मग गोपाळ पुष्कर असते ना आधी स्प्लेंडर आले आले स्वच्छतामध्ये आता एक नवीन भांगे भयानक आणायचो आम्ही ही बाजू मोकळी ही बाजू मोकळी येऊ रिस्क कसं ऐका आणि राधा ट्युशन माहिती होती राधा गावी माता सुटी ती
Oh,
बहिरंगत नाही आणि मला पहिला फायदा झाला याची कुल माझी याचा अर्थ कुल जात सगळ्यात विसर पडला एक वाक्य सांगू देव आणि भक्त दुजा नाही उदाहरण एका मिनिटात ऐका कानोपत्रेच्या पाठीमाग बेदरच्या भाषेची माणसं लागली तेव्हा कानोपत्रेने जवळजवळ कोणाची पाय झाले देवाची आणि देवाला एकच सांगितलंय देवा जर मला बेदरच्या भाषेने धरून गेलं तर मी सुंदर आहे परिणाम तुझ्या दारातून दिलेल्या पुढं हे तर माझा अपमान नाही तुझा अपमान आहे आणि तुझ्या दारातून जर मला बेदरच्या भाषेची माणसं येत असतील तर त्याच्यापेक्षा हे चमड्यात शरीर तुझ्या पायाजवळ केलं तर काय माहिती भक्त पुनर्विकासाठी Thank you.
करा पहिलं वाक्य सत्याला त्रास आहे पण जय निश्चित आहे आमचं जय होत असेल तर त्रास करायचा नाही त्रास करायचा मला सांगा ए तुम्ही एम पी एस सी देऊन तहसीलदार होत असाल परीक्षा द्यायला काय तो आता येऊन मला तू स्वप्न होती तहसीलदार अभ्यासकर हा आणि मग अशी तिघडून दुसऱ्याच्या प्रेमात पडली पहिल्यानंतर 2017 माझ्या बाळाशी मारिया तिकडे जर कळलं हा लगेच म्हणणार मम्मी नंदाच्या घरा मजनेही रूपला मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो काही
أنا
आणि एकच ध्यान म्हणायचं मामा मोठा तारी मार ऋषी मी Thank you.
يا بيبان بدل كرابي